नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विठ्ठल चांभारगे, माधोबाग युवा शेतकरी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण एका युवा शेतकऱ्याला भेटण्यासाठी आलेलो आहोत, ज्याने स्वतःच्या शेतामध्ये पिकलेल्या आपल्या ऊसावर प्रक्रिया करून काय आपली आर्थिक उन्नती साधलेली आहे ते आपण पाहणार आहोत। ऊसा लांबजना या रोडवरती बाहुली रिफ्रेशमेंट त्यांनी सुरू केलेला आहे, तर अशा युवा शेतकऱ्याची आपण भेट घेऊयात। नमस्कार धनंजय राव। नमस्कार। या ठिकाणी भेटा आमचे मित्र युवा उद्योजक युवा शेतकरी धनंजय साळुंके यांनी आपल्या शेतामध्ये पिकलेल्या ऊसावरती जे प्रक्रिया उद्योग सुरू केलेला आहे त्याची आज आपण थोडीशी माहिती घेऊयात। सगळ्यांना ऊसाचा थंडगार रस प्यावा वाटतो आणि तो पिण्यासाठी आपण सर्वांनी माऊली रिफ्रेशमेंटला एकदा निश्चितच भेट द्या। आणि जर हे आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तर मी धनंजयला सांगतो की आपण आपल्या या सर्व व्यवसायाची आम्हाला या ठिकाणी आपण धनंजय भाऊंना विचारूयात, तर ही मशीन कुठून खरेदी केली आहे? गुजरात भावनगर गुजरातवरून आणलेले, ऑनलाईन मागवलेली आहे। ओके। आणि लॉकडाऊनचा काळ असताना शेतामध्ये यूट्यूबवर सर्च करून मग 2-3 प्रकारच्या मशीन बघितल्या, त्याच्यामध्ये आम्ही हे मशीन सर्च करतो। तर ऑनलाईन फंडची जी मशीन होती त्याची प्राईस जास्त असल्यामुळं आणि सगळी प्राईस आम्हाला भेटते ही 80,000 रुपयाला। बर, थंड ऊस देण्यासाठी आम्ही फ्रीजचा वापर करतो। फ्रीजचा म्हणजे बर्फाचा वापर करत नाही। बघा मित्रांनो, या ठिकाणी अतिशय शुद्ध म्हणजे बर्फाचं पाणी आपण पितो इतर ठिकाणी, पण बर्फ न वापरता आपल्या धनंजय भाऊंनी फ्रीजचा वापर केलेला आहे। तर ते आम्हाला फ्रीज दाखवता का? आईस्क्रीम पार्लरमध्ये जसं असतं तसं एक मोठं फ्रीज त्यांनी वापर केलेला आहे। फ्रीजमध्ये ऊस ठेवून त्याचा थंडगार असा ताजा रस आणि या ठिकाणी ग्राहकांना देतो। मशीन बॅटरीवर चालते, सकाळी 3 तास चार्ज केल्यानंतर दिवसभर चालते। ठिकाणी स्वच्छ ताजा आणि थंडगार रस आणि ग्राहकाला त्यांच्या मागणीनुसार लिंबू मसाला टाकून देतो। तुम्हाला काय वाटतं की ह्या 20 गुंठ्यामधून तुमचं किती उत्पन्न होऊ शकेल? 2 लाख माझा अपेक्षित आहे। म्हणजे 20 गुंठे शेतीमधून जो ऊस निघणार आहे त्याचं उत्पन्न या माध्यमातून तुम्ही 2 लाखापर्यंत घेऊन जाऊ शकता। बघा शेतकरी मित्रांनो, हे एक आश्चर्य म्हणायला हरकत नाही, 2 एकर ऊसामधून कारखान्याला जर दिलं तर अंदाजे 80 टन जर ऊस झाला तर 2500 भावाने 2 लाख रुपये धनंजय भाऊंना मिळणार आहेत। आणि राहिलेल्या 20 गुंठे ऊसामधून त्याने या ठिकाणी रसवंतीच्या माध्यमातून जर त्या ऊस जर स्वतः विकला तर त्यांच्या या दररोजच्या आर्थिक गणिताप्रमाणे 2 लाखाचं उत्पन्न हे आपल्या धनंजय भाऊंना होऊ इच्छितो। तर निश्चितच एक चांगला उपक्रम आमच्या या युवा शेतकऱ्याने सुरू केलेला आहे, त्यांना आपण माऊली रिफ्रेशमेंटला आपण शुभेच्छासुद्धा देऊयात। आणि मी धनंजय भाऊंना अशी विनंती करतो की आमचे जे युवा शेतकरी आहेत जे की याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे स्वतःच्या शेतामध्ये काम करण्यासाठी, तर त्या युवा शेतकऱ्यांना किंवा युवकांना तुम्ही काय एक संदेश देऊ इच्छिता? आपल्या शेतामध्ये जो निघालेला माल आहे त्या शेतावर आपणच प्रक्रिया करून तो विकायचा, त्यामार्फत जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला मिळतं। बघा, तर हा आपण धनंजय भाऊंनी दिलेला उपदेश सर्व आमच्या युवा शेतकऱ्यांनी अंमलात आणावा आणि आपली आर्थिक उन्नती साधावी अशी मी यांच्यातर्फे आणि आमच्या चॅनलतर्फे विनंती करतो। जय हिंद।